गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। आमदारा बरोबर विजित मॅच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली आणि सग चढच्या आमदारांनी आम्ही काय करतो की लॉकडाऊनची मागणी केली आणि जो सरकार की डिसिजन घेतला। चार पाच दिसा पहिली आम्ही ऑल MLA मीटिंग घेतलेली सगळ्या पार्टीच्या आमदारांक हांवें VC माध्यमांतल्यान इनवायट केल्ले। सगळे जाण VC वयल्यान त्या मिटिंगेक प्रेजंट आशिल्ले। तेन्नाय बी अपोजिशनचे MLA आशिले आणि आमचे MLA आशिले, बट काही जण अपोजिशनचे MLA त्या मिटिंगेक येवंक नासले आणि मागीर सांगता की सगळ्या MLA मिटींग आफोवपाक जाय म्हणून। म्हाका दिसता दोनदा ऑल MLA मिटींग घेतली, तितूर बाबा विजय सरदेसाय हो एकदाय मिटींगेक ना, त्याचो आमदार एकदाय मिटींगेक ना आणि भायर वचून परत आमदारांची मिटींग घेवंक ना CM हे लोकांक खोटे सांगपाचे काम तोच करीत आसा। आज एक्सक्लुसिवली BJP आमदारांची मिटींग घेतलेली, कारण किदें स्ट्रेटजी म्हणून किदें करप आणि फुडलो विषय कशा पद्दतीन डिस्कस करप। एक पार्टी म्हणून आयज हांवेनूय तांकां एडवायज केलें की सगळ्या आमदारांनी आपआपल्या कॉन्स्टिट्युएंसींनी आपलो वॉर रूम स्टार्ट करप। वॉर रुमाच्या माध्यमांतल्यान कंटिन्युअसली 24/7 कॉल सेंटर स्टार्ट करप, जेणे करून जे पॉझिटिव्ह आसा त्यांच्याकडे त्यांचं ऑक्सिमीटरचे रिडींग किती असा, टेम्परेचर किती असा, जर त्या ॲडमिट जावचो पडटा असत, हॉस्पिटलायज जावचो पडटा असत, म्हणजे कॉन्स्टिट्युएंसीन असलेल्या सगळ्या पेशंटाचे दिसाक एकदा तरी कॉल हो प्रत्येका कडल्यान वयचो होच उद्देश आशिल्लो। आणि ज्या निमित्तान आम्ही त्यांना लागले जाल्यार त्यांना ॲम्ब्युलन्स प्रोव्हाइड करची, त्यांना लागले जाल्यार त्यांना जे पॉझिटिव्ह असा होम आयसोलेशनात राव म्हणून त्यांना कन्सिस्टंट होम आयसोलेशनात दौरपाचो प्रयत्न करचो, घरा बाहेर भोवू नकात हेंय सांगचे। त्यांना जी जी लागता मदत, त्यांना आयदर किट असतलो, त्यांना मेडिसिन्स किती असतले किंवा त्यांना ग्रॉसरी आयटम्स असतले हेंय त्यांच्या घरापर्यंत पावचो हो एक प्रयत्न असतो। कारण आमकां सगळ्या जणांक कितले ॲडमिट असं, कितले जण पॉझिटिव्ह झाला, हे झालं रुटीन दी सध्या आम्ही पंचायतींनी त्यांची लिस्टाय प्रोव्हाइड करून लायल्या, पंचाकूय जबाबदारी दिला, त्यांच्यानी त्यांना होम आयसोलेशनात दौरचे आणि हॉस्पिटलाइज करचे पडटा असं झालं, ॲम्ब्युलन्स प्रोव्हाइड करची अशा पद्धतीचे कॉल सेंटर त्यांच्याकडल्यान सुरू करा म्हटलं। ज्या निमित्तान आणि इवन दो कॉर्डिनेशन फुडले डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवा आम्ही स्टेप अप हॉस्पिटलची तालुक्यांनी सुरुवात करता, डेप्युटी कलेक्टर असतो किंवा आमचं हेल्थ ऑफिसर असतो किंवा थंयसर आम्ही इन्सिडेंट कमांडर जे आमचे GCS ऑफिसर 12 तालुक्यांनी अपॉइंट केल्या, काही टिचरांक आम्ही त्यांच्या कॉर्डिनेशनात बरोबर घातल्या, कारण हे सगळे हॉस्पिटलाचं स्टाफाच्या बरोबर ॲडिशनल स्टाफ घातल्या, कारण थोडेशे काम हे फास्ट ट्रॅक जातले। ओके, ज्या निमित्तान म्हाका दिसता प्रत्येक तालुक्यात थंय त्या त्या लेवलाचेर कंट्रोल उरचो त्या खातीर हो प्रयत्न आसा। सो लॉकडाऊनचो विषय येयलो, आमदारांनी लॉकडाऊनचो डिमांड केल्लो तुमच्या मिटिंगेन, सो सरकार आसा फॉर लॉकडाऊन? बऱ्याच जणांचे म्हणणे असा की आम्ही थोड्याशा ह्याच्या खातीर एक लॉकडाऊनचो विचार करतो। ॲक्च्युली आम्ही आता जो प्रकार केला हो फाटे फाटी लॉकडाऊन केलो त्याच्यापेक्षा चढ असा ॲक्च्युली, पण एनी हांव सगळ्यांचे कन्सिडर करून जे विचार करता आम्ही थोडासा टायम किती आहे त्याचे विचार करून टायम घेऊन अजूनही सरकार विचार करतो, हा डिस्कशन सुरू असा एकंदर त्या निमित्तान। बट तरी सुद्धा म्हणजे ग्रॉसरी आयटम हे चालू असपाक जाय, लोकांच्यो बेसिक गजाली ह्यो लोकांक मेळपाक जाय, पण एक गजाल असा लोकांनी आपल्या पद्दतीन म्हणजे घरांत रावपाचो सुरू करपाक जाय अशें म्हाका दिसता। निश्चितच सरकार लॉकडाऊन हेजेर पॉझिटिव्हली कितें तरी विचार करून फुडल्या 1-2-3 दिसांनी निर्णय घेवपाचो विचार आहा लॉकडाऊन। सगळ्यांकडे एकदा सारासार विचार करून म्हणजे सगळ्या स्टेक होल्डरांकडे म्हणटा तसो सरकारातल्या बाकीच्या एकदा कॅबिनेट त्यांच्याकडे विचार करून निर्णय घेवपाचो विचार असा आणि पॉझिटिव्हली विचार करतो। उपाययोजना करता त्यो जे पॉझिटिव्ह झाल्या त्यांना कारण लॉकडाऊनची गरज आहे चेन ब्रेक करण्यासाठी, ते फॅसिलिटी वाढवलं म्हणून ते ब्रेक जाऊ शकना, सातत्यानं आम्ही त्याचा विचार चालला की चेन ब्रेक जावपाक जाय, म्हणूनही बी काही गजाली ज्यो असा त्यो सरकार करीत असा। पण त्याचबरोबर इतर गजाली म्हणजे आम्ही ज्यो ज्यो फॅसिलिटीज अवेलेबल जाय त्यो सगळ्यो फॅसिलिटीज आज हॉस्पिटलांनी म्हण बाकीच्या सगळेकडे जो स्टेप अप हॉस्पिटल करपाचा जो आम्ही निर्णय घेतला तो प्रत्येक तालुक्यान सांगला की प्रत्येक आमदाराक म्हणजे तो ऑपोजिशनचो असू किंवा तो मागीर सरकारातलो असू सगळ्यांक विश्वासान घेऊनूच थंयसर स्टेप अप हॉस्पिटल असतले किंवा थंयसर वॅक्सिनेशन सेंटर असतले, थंयसर टेस्टिंग सेंटर असतले, ज्याच्याकडे ज्या मतदारसंघात जी PHC येता। आज इन्सिडंट कमांडरांक हांवें सांगला जे आम्ही 12 तालुक्यांनी 12 अपॉइंट केला, ज्या आमदार तुमकां लागता त्यांना विश्वासान घ्यात, थंयसले वॅक्सिनेशन सेंटर सुरू खंयसर जर PHC नसत जाल्यार भायर शिफ्ट करा, टेस्टिंग सेंटराकडे वेगळो जागो दियात, PHCचेर ओवरलोड आसा जाल्यार त्यांना ॲडिशनल स्टाफ दियात, इन्सिडंट कमांडर हे सगळे त्यांना विश्वासान घेऊन करतलो। जाता जाल्यार आम्ही प्रायव्हेटली जे जे कोविड केअर सेंटर कोविड हॉस्पिटल सुरू करपाक सोदता
तांकांय आमी परमिशन दीत आसा, जेणे करून थोडोसो वर्कलोड हो कमी जातलो. वर्कलोड कमी जातलो म्हणण्या पेक्षा आमकां जे कॉम्प्लिकेशन जावन केसीस येतात गोवा मेडिकल कॉलेजीन त्यो कमी जावच्यो. कारण आयजूय बी हांव परत परत सांगता की 24 वरांनी येयल्या उपरांत डॅथ जावपी सदांच 8 ते 10 केसीस म्हणजे सद्दां जे आसतात ते फक्त 24 वरांच्या भितर येवन एक्सपायर्ड जातात. आनी भितरले यंग भुरगे आसतात, बेगीन एडमीट जायना, ते 8-8 दीस 10-10 दीस कांयच मेडिसीन घेनासतर घरा कडेन रावतात आनी मागीर डायरेक्ट लास्ट अटेम्प्टाक हॉस्पिटलांत पावतात. म्हणून पहिल्या दिसाच्यान ट्रिटमेंट सुरू करची आनी बिलो 94 जर ऑक्सिजन लेवल आपले वचत आसत जाल्यार जाता तितके बेगीन हॉस्पिटलाक कॉन्टॅक्ट करून इन्वेस्टिगेट करून तांच्यांनी एडमीट जावचे. ऑक्सिजनाचा अजून इश्यू दिसता जी ऑक्सिजन खूप कडेन सिलिंडराचा डिमांड करताना सोशल मिडियाचेर. आज आमी 72 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर गोवा मेडिकल कॉलेजीत चालू केले, म्हणजे 72 पेशंटा खातीर जो कंटिन्युअस जंबो सिलिंडर लागतालो तो आता लागचो ना. ओके, थँक्स टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, तांच्यांनी आमकां 5 मेट्रीक टन हाची एडिशनल अलॉटमेंट दिली, म्हणजे आमकां आतां डेली 26 मेट्रीक टन ही अलॉटमेंट आमची जाल्या. आमचो प्रयत्न आहा ती एकाच जाग्या वेल्यान मेळची म्हणजे ती 2 कडल्यान सध्या मेळटाली. बट त्या निमित्तान आमी फाल्यां अजून एक धाकटोसो प्लांट आमकां अंडर CSR मेळ्ळा जो पीएची. अजून 2 प्लांट गोंयांत जे एक्झिस्टींग आसले ते परत रिवायज करून सुरू करपाचो हांवें प्रयत्न केला. म्हाज्या अंदाजान 2 दिसांच्या भितर हेय प्लांट जे आसा जे एअर ऑक्सिजन उडून घेऊन जे आमकां गॅस ऑक्सिजन जो दिता ते दोनूय प्लांट परत एकदा ॲक्टिवेट जातले हेजी खात्री आसा. आनी ते जर जाले जाल्यार निश्चितच आमकां लोकांनी फुडल्या 1 दिसा भितर आमचे जे आमकां जो ऑक्सिजन मेळटा ताजेर आमी वेवस्थीत रित्या आमी कंट्रोल करपाक शकतले. खंयच्याय वार्डांत येवटेन तेवटेन थोडीशी कमी आसत, बट आमी एक्सेस सिलिंडर हे हाडून GMC दवरलेले आसा. थंयसर आसलेलो आमचो स्टाफ किंवा थंयसर GMC आसलेले बाकीचे जे पिऊन एमचे जे कोण थंय स्टाफूय आसा त्यांच्यांनी वेळार व्हरून त्या वार्डांत दिवचे हाजी आमी कंटिन्युअसली रिक्वेस्ट करता. कारण तांकां जाय ते सिलिंडर्स आमी जे कोण सेंट्रल ऑक्सिजन लायनीचेर आसा तांकां सिलिंडर्सची गरज लागना. थंयसर ट्रॉली ट्रॅक्टर्स हे तर सगळे त्या ट्रॉली सिस्टमीचेर चालू आहा. आमी त्या टँकर सिस्टमीचेर हाडपाचो प्रयत्न, थोड्याच दिसां भितर हांव त्या टँकर सिस्टमीचेर हाडटा. बट एकंदर जे सिलिंडराचेर आहा तांकां 70 जणांक नवीन घातले आनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर फुडल्या 2-3 दिसां भितर अजून 300 आमी प्रोबेबल म्हणजे आनीक 1-200 सुमार घालून सगळ्या जणांक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचेर हाडटा. शिफ्टिंग हय, आज थोडेसे पेशंट शिफ्ट झाले, फक्त तो थोडासा इश्यू आशिल्लो म्हणून सगळे पेशंट अजून शिफ्ट करूंक ना. कारण एकदा आमचा फ्लो मेंटेन झाला आणि लायटीचो इश्यू आशिल्लो थोडासा थंयसर. ओके, तो मेंटेन झाल्या उपरांत मॅक्झिमम पेशंट आम्ही शिफ्ट करतो. पेशंटांक आपलो पर्सनल ऑक्सिजन विकत घेऊन वेळ येवची ना GMC ना येवची, म्हाजो अंदाज येवपाक जायना. कारण थंयसर आमच्या कडेन एक्सेस सिलिंडरूय आमी त्या पद्दतीन हाडटा. आयजूय बी परत एकदा हांवें सगळ्या ऑक्सिजन जे मॅन्युफॅक्चरींग करता डिलर्स आसात त्या सगळ्यांक आपोवन इन डिटेलान तांची सगळ्यांची मिटींग घेतल्या. कोणा कडेन कितलो सिलिंडर्स आमी ट्रॉली भरूंक शकता, सिलिंडर्स भरपाक शकता, टँक कशी भरतली हेजो मायन्युटन म्हणजे कंप्लिटली हांवें स्टडी केला, तांचे कडेन डिस्कस केला, तांकां इन्स्ट्रक्शन्स दिला तांकां सगळ्या जाणांक त्या त्या पद्दतीन इन्स्ट्रक्शन दिवन म्हणजे सगळे जाण आमची डिझास्टर मॅनेजमेंटची टीम पुराय लक्ष घालून आसा. आणि वी आर मॉनिटरिंग. ADSY ऑर्डर केले, ऑर्डर दिल्या की बॉर्डरीचेर तुम्ही कंपल्सरी आता नेगेटिव्ह सर्टिफिकेट मागपाक जाय, ही ऑर्डर तुम्ही फॉलो करतले का तुम्ही चॅलेंज बी करतले? हायकोर्टात एफिडेविट दी म्हटला, बट म्हाका दिसता प्रत्येकाकडे येल्याकडे जर कोविड नेगेटिव्ह मागपाक लागले जाल्यार डेली दूध येता, चिकन येता, भाजी येता, त्या ड्रायव्हराकडे मागची पडटली आमकां. आणि ते मागले जाल्यार म्हाका दिसता ते कोण काय घेऊन येऊंक शकचे ना. तर ते हायकोर्टात ताजो म्हाका दिसता आम्ही एफिडेविट दितले त्या गोष्टीचो विचार करपाक जाय. टुरिस्ट कोण येतात जाल्यार गजाल वेगळी, बट बाय ट्रेन येतात तांकां परत जर कोविड नेगेटिव्ह ना जाल्यार परत कितें करतले ताजोय विचार करतले. तांकां परत सरकाराक तांच्यो टॅस्ट फुकट करून दिवच्यो पडल्यो, तांकां परत जेवण खाण दिवचें पडलें, हाजोय प्रश्न आसा. म्हणून एकंदर सगळो विचार करून पयलींच ॲडमिनिस्ट्रेशनचेर येदो व्हडलो ताण आसा, परत तांकां दवरप आनी तांच्यो टॅस्ट करून घेवप हाजोय विचार आसा. डेफिनेटली पळय आमी जर आमी एफिडेविट आमी दितले. शुटींग आज सगळी बंद करण्याचा निर्णय आम्ही निर्णय दिला की शुटींग सगळी फुडल्या इन्स्ट्रक्शन होता सर बंद करचे. पण ते युनिट चालू आहे त्याच्यावर कारवाई करायचा अधिकार ESJ नाही आहे. लोक आम्ही ऍक्च्युली त्यांना इन्स्ट्रक्शन दिला ज्यांच्यांनी परमिशन घेतली ती सगळी बंद केली असा. DDSSYच्या बाबतीत ऑलरेडी निर्णय झाला. फाटल्या 4 दिसां पहिली सुद्धा जे कोण ऍडमिट असा जे आजूय अजूनही ऍडमिट असा सगळ्या हॉस्पिटलांचे ऑलमोस्ट 80% ऑफ देअर बील हे गव्हर्मेंटा कडल्यान पेमेंट केल्या वता. ज्या हॉस्पिटलांनी DDSSYच्या अंतर्गत रजिस्टर्ड करूंक ना त्याच्यांनी रजिस्ट्रेशन करून घेवचे.
आणि त्यांना बेनिफिट्स मिळावं इतर वॅक्सिनेशन आयच्यान आम्ही ऑटो रिन्युअलचा विषय घेतला त्यांना परत रिन्युअला घेऊपाची गरज ना फ्री ऑफ कॉस्ट हे कार्डा जे असं रिन्यू जातली ओनू किंवा पोरू सुद्धा ज्यांच्यानी करू ना त्याचा बेनिफिट्स या ऑटो रिन्युअलच्या माध्यमातून विदाऊट डुईंग एनी पेमेंट व सरसकट सगळ्या जणांक दिलो वयतलो आणि ज्यांच्याकडे कार्डा ना त्यांच्यानी 2 दिवसा उपरांत प्रायमरी हेल्थ सेंटर GL किंवा गोवा ऑनलाईन या पोर्टलाचेर वचून त्यांच्यानी आपले न्यू कार्ड घेऊचे जेणेकरून त्यांना DDSSYचा फायदो जो असा त्यांना कोविडच्या ट्रीटमेंटाक जाऊक शकता. वॅक्सिनेशनचं केव्हापासून सुरू होईल 18 ते 25? वॅक्सिनेशन 45 अँड अबव असा त्याला परत अजूनही थंयसर ब्लँक असा. हा एक गजाल मुद्दा म्हणून मेन्शन करता जो डेथ झाल्या आयता पर्यंत त्यांच्या मधी त्यांच्यानी म्हणजे दोनूय वॅक्सिनेशन डोस घेतलेले असं एक सुद्धा मनीस ना ज्यांच्यानी वॅक्सिनेशन डोस घेतले शक्यतो त्यांना कॉम्प्लिकेशन जायना त्या ते आयता पर्यंत तुझे डेथ 1500 काढून पळयतले. एकट्यानूय बी वॅक्सिनेशन घेऊ नसले हार्डली एकट्यान फक्त एकूच डोस घेतलेलो अदरवाईज कोणीच एकूय घेऊ नसतं म्हणून 45 आणि अबव असा त्या सगळ्या लोकांना हा रिक्वेस्ट करता बेगिनात बेगीन वॅक्सिनेशन त्यांच्यानी घेऊचे आणि 18 to 45 हे वॅक्सिनेशन जे असा हे आम्ही जाता तितके बेगीन आमकां वॅक्सिनेशन मेळ्ळे सगळीकडल्यान वेगवेगळे सोर्सीस वेगवेगळ्यो कंपनी हांच्याकडे आम्ही सोर्सीस सुरू केल्या मेळना फुडें आमी वॅक्सिनेशन फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांक दितले. फ्रंट लायनर वर्कर म्हणून आम्ही वॅक्सिनेशन ऑलरेडी फॉर्म डिस्प्ले केला. म्हाका दिसता पत्रकारांनी सुद्धा आमच्या डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी हाज्या कडल्यान सर्टिफाय करून घेवचो आणि आपले डोसीस जे असा ते फ्री ऑफ कॉस्ट घेवचे. बाकीचे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आणि बाकीचे सगळे जे असा कॉर्पोरेशन त्यांच्यानी आपल्या हेड ऑफ द डिपार्टमेंटाची साईन घेऊन त्यांना फ्रंट लाईन वॉरियर म्हणून त्या सगळ्या जणांनी वॅक्सिन जे असा हे घेऊचे. ॲक्रेडिटेड जर्नलिस्ट म्हटलंय त्याच्यात ग्रामीण पत्रकार नाही आहेत. ग्रामीण पत्रकारांना बी त्याचा बेनिफिट आम्ही दिता. ग्रामीण पत्रकारांनी आपले कार्ड आमच्या DIP दाखवचे आणि DIP कडल्यान तो फॉर्म भरून घेवचो. आम्ही डेफिनेटली त्याचा बेनिफिट ग्रामीण पत्रकारांना दिता. प्रायव्हेट हॉस्पिटलांना 50% कॅपॅसिटी त्यांची कोविडाक दी म्हटलंय पण खूपशे कडे असे दिसतं आम्ही व्हेरीफाय करता. आज विषय डिस्कस झाला आमच्या थंयसर जे ऑफिसर अपॉइंट केल्या त्यांना परत एकदा व्हेरीफाय करा म्हटला आणि त्याचा रिपोर्ट फाला सबमिट करपाक लागलो असा. लास्ट एक लॉकडाऊन झाले की जे एसेन्शियल आपण फुल दीस ओपन दवरतो अजून डिसिजन जाऊ ना ताजे डिसिजन करता.